13 जुलै 2016 रोजी 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि खून झाला होता. तिचा 13 जुलै 2016 ही घटना घडली होती. 15 जुलैला आरोपी जितेंद्र बाबूलाल शिंदे हा जो मुख्य आरोपी याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर 16 जुलैला आरोपी संतोष गोरख भवाळ आणि नितीन गोपीनाथ भैमुले यांनी मुख्य आरोपीला साथ दिली होती, मदत केली होती, त्यांना अटक करण्यात आली. घटनेनंतर सर्वत्र मराठा समाजाचे राज्यात मोर्चे निघाले. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. सगळे मोर्चे शांततेत निघाले. 7 ऑक्टोबर 2017 कोपर्डी गुन्हा प्रकरणी आरोपपत्र दाखल झालं. नगरच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर खटल्याची सुनावणी. सरकारकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची खटल्यासाठी नियुक्ती करण्यात आली. खटल्यात सरकारी पक्षाकडून 31 साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. बचाव पक्षाकडील संतोष भवाळ या आरोपीच्या वतीनं एक बचावाचा साक्षीदार तपासण्यात आला. 24 मे 2017 साक्षीदार तपासण्याचं काम पूर्ण झालं. 26 ऑक्टोबर 2017 अंतिम युक्तिवादाला सुरुवात झाली. 8 नोव्हेंबर 2017 अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला. आरोपींविरोधात 24 परिस्थितीजन्य पुरावे असल्याचा विशेष सरकारी वकील निकम यांचा युक्तिवाद आहे.